25 दिवसापूर्वी मी या गुलाबाच्या रोपाची ही छाटणी केली होती आणि आता तुम्ही पाहू शकता खूप सारे चांगले आणि सुदृढ असे फुटवे या रोपावरती हे आलेले आहेत आणि प्रत्येक फुटव्यामधून खूप साऱ्या छोट्या छोट्या अशा गुलाबाच्या कळ्या देखील यायला हे सुरुवात झालेली आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज मी या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या रोपाला छाटणी केल्यानंतर कोणते खत द्यावे जेणेकरून रोपावरती असे खूप सारे फुटवे येतील व भरपूर कळ्या व फुले देखील येतील, तसेच छाटणी केल्यानंतर गुलाबाच्या रोपाची कोणती काळजी घ्यावी याविषयी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनवरती ऑल सेट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। गुलाबाच्या रोपाला फुटवे येण्यासाठी कोणती खते द्यावी, त्याच्यानंतर काळजी कोणती घ्यावी हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी छाटणी केल्यानंतर आपण ज्या काही छोट्या मोठ्या चुका ह्या करत असतो त्यामुळे आपल्या गुलाबाच्या रोपावरती हे चांगले आणि भरपूर असे फुटवे तर येतच नाहीत, मात्र आपले रोप हे खराब व्हायला सुरुवात होते। हे खरे आहे की गुलाबाचे रोप हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्याला इतर रोपांच्या तुलनेत हे जास्ती खत द्यावे लागते, तरच गुलाबाच्या रोपाची ही चांगल्या प्रकारे वाढ होते व त्याला भरपूर कळ्या व फुले येतात। मात्र जेव्हा आपण गुलाबाच्या रोपाची ही छाटणी करत असतो तेव्हा पुढचे काही दिवस हे गुलाबाच्या रोपांना खतेही द्यायची नसतात, कारण जेव्हा आपण कोणत्याही रोपाला खते देतो तेव्हा त्या खतातील असणारी सर्व पोषक तत्वे ही झाडावरील सर्व पाने, फुले किंवा ज्या फांद्या असतात त्या सर्व शोषण्याचे काम करत असतात आणि आपण जेव्हा छाटणी करतो तेव्हा त्या रोपावरतीही पाने फुलेही नसतात, त्यामुळे अतिरिक्त खत झाल्यामुळे देखील आपले रोप हे खराब होते। त्यामुळे छाटणी केल्यानंतर फुटवे यायला सुरुवात झाल्यानंतरच खते द्यावी आणि तीही अगदी टप्प्याटप्प्याने अगदी छोट्या प्रमाणामध्येच द्यावी। फुटवे लागल्यानंतर जे पाने येतात त्या पानांना वाढण्यासाठी मोठे होण्यासाठी हे नायट्रोजनची अत्यंत आवश्यकता असते, त्यामुळे ज्या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असेल अशा खतांचा वापर करावा। त्यासाठी तुम्ही शेणखत देऊ शकता, शेणखताचे तुम्ही लिक्विड फर्टिलायझर करून देखील देऊ शकता। त्याच्यानंतर जेव्हा कळ्या व फुले यायला सुरुवात होते त्यावेळेस पोटॅशियम किंवा फॉस्फरसचे प्रमाण जास्त ज्या खतामध्ये आहे ते द्यावे, त्यासाठी केळाचे साल हे अत्यंत उपयुक्त ठरते। केळाच्या सालीपासून तुम्ही खत तयार करून दिल्यास देखील हे कळ्या व फुले हे भरपूर येतात। त्यानंतर कांद्याचे सालीचे पाणी हे तर अत्यंत गुलाबाच्या रोपाला फायदेशीर आहे, त्याच्यामुळे तुमच्या कळ्यांचा व फुलांचा आकार हा मोठा होतो, त्याचबरोबर फुलांचा रंग देखील हा नेहमीपेक्षा तुम्हाला जास्त गळद झालेला दिसून येईल। कांद्याच्या सालीचे पाणी हे खताप्रमाणेच ते कीटकनाशकाचे देखील काम करत असते। जेव्हा तुम्ही कांद्याचे पाणी तयार कराल त्यावेळेस जर तुम्हाला फवारा करायचा असेल तर 10 पट, म्हणजे जर तुम्ही एक मग पाणी घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 10 मग पाणी घेऊन ते असे डायल्यूट करून घ्यावे व त्याचा फवारा जर तुम्ही गुलाबाच्या रोपावरती केला तर पाने फुले ही टवटवीत तर होतातच, तसेच जे गुलाबाच्या रोपावरती काळी कीड वगैरे पडते किंवा मावा असतो तो जाण्यास देखील मदत होते। अत्यंत फायदेशीर आणि खूप छान असे हे कांद्याचे सालीचे पाणी आहे। त्याच्यानंतर मी नेहमी सांगत असते जर कोणतेही फुलांची जी झाडे असतात त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे गुलाबाच्या रोपाची कुंडी ही अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभरातील कमीत कमी 6 ते 8 तास हे या रोपाला ऊन हे मिळायलाच हवे, तरच तुमच्या गुलाबाच्या रोपावरती हे खूप सारे कळ्या आणि फुले ही येतील। तर अशा प्रकारे तुम्ही छाटणी केल्यानंतर थोडी काळजी घेतली तर आपल्या रोपावरती असे सुदृढ अशा फुटवे येतील, भरपूर फुले येतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा,
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।